आम्ही निघालो हिमालयामध्ये. तशी दर 4-6 महिन्यांनी आमची वारी निघतेच, प्रत्येक खेपेला नव्या विठ्ठलाच्या दर्शनाला. पण विठ्ठलाचं दर्शन अवलंबून असतं निसर्गाच्या कृपेवर. या खेपेला हिमालयामधलं भागीरथी 2 शिखर हा आमचा विठ्ठल. परेश नाईक हा लीडर, सचिन नायडू डेप्युटी लीडर, तर राहुल येलंगे, आनंद गांधी, निलेश आवारे, गणेश मोरे, टेकराज अधिकारी आणि सोमेश गीते हे मोहिमेचे सदस्य. हिमालयामधला निसर्ग तुम्हाला वेड लावणारा आणि जागोजागी पौराणिक संदर्भ असलेला, परंतु स्प्लिट पर्सनॅलिटी सारखा. म्हणजे याचं एक रूप रमणीय, भुरळ घालणारं, तर दुसरं एकदम रौद्र, भीषण. इथं अनेक छोट्या मोठ्या हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर आहेत. यापैकी एक गंगोत्री, सुमारे 25 किलोमीटर लांबीचं. इथून दिसणारा भागीरथी पर्वतांचा समूह. यापैकी भागीरथी 2 या शिखराचा ध्यास आम्ही घेतला होता. उंची सुमारे 21,365 फूट. आम्ही पुण्याहून दिल्ली उत्तर काशी मार्गे गंगोत्रीला पोहोचलो. इथून चालायला प्रारंभ केला. लांबवर पसरलेल्या खडकाळ भागातून आपण चालत असतो. आजूबाजूला असतात वर्षानुवर्ष निश्चित पहुडलेले दगडगोटे. गंगोत्रीहून चिडबास, मग भुजबास करत आम्ही नंदनवनला पोहोचलो. खरं तर बेस कॅम्प इथेच लावला जातो, पण आम्ही आणखी वर म्हणजे अप्पर नंदनवनला बेस कॅम्प लावला. पुढे आणखी 1,000 फूट चालून गेल्यावर कॅम्प 1 लावला. इथून पुढे कॅम्प 2 प्रवास सुरू झाला. या मार्गात लागणारा खडकाळ भाग अत्यंत धोकादायक, अत्यंत भुसभुशीत आणि घसरडा. या मार्गावर जवळपास 1,000 फूट रोपही आम्ही लावला, कारण आता कॅम्प 2 लावायचा आणि समिटसाठी चढाई करायची एवढंच बाकी होतं. पण त्याच रात्री निसर्गानं आपलं दुसरं रूप दाखवलं. हवामान खूपच बिघडलं, बर्फ पडायला लागला. खरं तर हिमालयातल्या मोहिमांमध्ये निसर्गाचं हे वागणं आम्ही गृहीतच धरलेलं असतं. 1-2 दिवसात हवामान सुधारण्याचीही शक्यता असते, परंतु 2 दिवस वाट पाहूनही ही चिन्ह दिसेना. बर्फवृष्टीचं प्रमाण वाढायला लागलं. आता इथे असं बसून राहणं म्हणजे आपत्तींना अंगावर ओढवून घेण्यासारखंच होतं. अखेर बऱ्याच चर्चेअंती माघारी फिरण्याचा कटू निर्णय आम्ही घेतला, पण तो सुद्धा परत चढाई करण्याचा इरादा करूनच, कारण आम्ही सर्वार्थानं तयार होतो. प्रतीक्षा होती निसर्गानं साथ देण्याची. आम्ही गंगोत्रीला परतलो आणि थोडंसं हवामान सुधारताच पुन्हा अटेम्प्ट करायचं ठरवलं. खरं तर हेच या मोहिमेचं वैशिष्ट्य, कारण बेस कॅम्प पासून सुद्धा सेकंड अटेम्प्टचा प्रयत्न सहसा कोणी करत नाही. आम्ही तर 22 किलोमीटर दूर असणाऱ्या गंगोत्रीहून परत सुरुवात केली. वाटेमध्ये काही देशी परदेशी टीम्स मोहिमा अर्धवट सोडून परतत होत्या. त्याच दरम्यान या भागातील मोहिमांमध्ये 9 बळी गेल्याच्या वार्ता कानावर पडत होत्या. तरीही आम्ही कॅम्प 1 पर्यंत पोहोचलो. परंतु याही खेपेला निसर्गानं साथ दिलीच नाही. हवामान परत बिघडलं, बर्फवृष्टी आणि व्हाईटआउटचं प्रमाण वाढलं. आता परतण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. हिमालयातली मोहीम सोडून येणं किती क्लेशकारक असतं हे आम्हालाच ठाऊक. आम्ही पुण्याला परतलो तेव्हा मनामध्ये अपयशापेक्षा निराशाच जास्त होती. पण हे निराशेचं मळब घालवण्यासाठी आम्ही जोमानं दुसरी मोहीम आखली, मदनगड. सह्याद्रीतल्या अत्यंत भेदक अशा कळसुबाईच्या रांगेतला
850 फुटांची कातळ भिंत असणारा, अलंग आणि कुलुंग यांच्या मध्यात वसलेला आणि या नेढ्यामुळे सर्वांना आकर्षून घेणारा मदनगड. या मोहिमेचा सचिन मदने नेता होता, तर राहुल यलंगे उपनेता. अमित साळुंके, महेश काळभोर, अविनाश कांदेकर, परेश नाईक, निलेश पितळे, सचिन नायडू हे मोहिमेचे सदस्य. दिनांक 20 जानेवारी आम्ही सकाळी घाटघरला पोहोचलो. 12 पोर्टर घेऊन गडाकडे मार्गक्रमण सुरू केलं. तशी मदनगडावर जाण्यासाठी अत्यंत बिकट आणि चिंचोळी वाट आहे. इंग्रजांनी गडाच्या पायऱ्या तोफांनी उडवल्यामुळे हौशी ट्रेकर्ससाठी या गडावर जाणं अवघड बनलंय. कुलंग आणि मदनगडच्या खिंडीतून चढाईचा प्रारंभ करायचा होता. सुरुवातीला 500 फुटांची अंगावर येणारी चढाई, नंतर 250 फुटांची घडी आणि शेवटच्या टप्प्यातला 100 फुटांचा ओव्हरहँग असा मदनगडचा रूट होता. अलंगच्या वाटेवर असणाऱ्या गुहेमध्ये बेस कॅम्प लावायचा ठरला. पाण्याची सोय अलंगगडावरून करावी लागणार होती. त्याकरता 40-50 फुटांचा रॉक पॅच क्लाइंब करावा लागेल. या मार्गावर झुमारिंग करत पाण्याची सोय करण्यात एक दिवस खर्ची पडला. दुसऱ्या दिवसापासून खऱ्या चढाईला प्रारंभ झाला. या ओव्हरहँगवर अक्षरशः इंच इंच लढावं लागत होतं. आमच्या चढाईत सर्वात पुढे जाणाऱ्याला मुक्त चढाई करत रूट ओपन करावा लागतो. मग योग्य त्या ठिकाणी पिटॉन्स, बोल्ट्स ठोकून रोप फिक्स करावा लागतो, ज्याचा आधार घेत म्हणजेच झुमारिंग करत मोहिमेचे बाकी सदस्य ये जा करू शकतात. पहिल्या ओव्हरहँग नंतर घडीचा टप्पा लागला. तो यशस्वीपणे पार केल्यावर आता शेवटचा कडतर ओव्हरहँग. आता गिर्यारोहकाला खाली 2000 फूट कोसळत जाणारी दरी दिसत होती. गडावर घरटी असणारी गिधाडं सदैव घिरट्या घालत होती. आमच्यातले काही सदस्य गडावरून अगदी थेट समिट पॉइंटवरून चित्रीकरण करत होते आणि चढाई करणाऱ्यांना प्रोत्साहन देत होते. दिनांक 29 जानेवारीला राहुल येलंगे अखेरच्या टप्प्यात पोहोचला. खाली कोसळणारी भेदक दरी आणि मदनगडची कातळ भिंत या दोहोंशी त्याचा सामना होता. आम्ही सारे श्वास रोखून त्याची चढाई पाहत होतो. दुपारी 1 वाजता राहुलनं समिट केलं. एक जल्लो झाला. मस्त रे, मस्त रे राहुल. मग सचिन नायडू, निलेश पितळे असे एक एक करत सारे सदस्य मदनगडावर पोहोचले. खतरनाक आहे. घोषणांनी आसमंत दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अलीकडे सोयी उपलब्ध झाल्यात म्हणून आमच्या आनंदात काही जण सहभागी होऊ शकतात.
त्यांचा दूर दूर चालणाऱ्या आमच्या मोहिमांचे साक्षीदार असतात आजूबाजूचे किल्ले, बेलाग कडे आणि निसर्ग. आणि आम्ही निर्मनुष्य अशा कातळ कड्यांवर चढाई करून आम्ही आनंदात घोषणा देत असतो. खरं तर या घोषणा ही आमची साद असते तुम्हा सर्वांना. या अनोख्या धाडसी खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यामधून जीवनाचा, निसर्गाचा निखळ आनंद मिळवण्यासाठी आम्हाला खात्री आहे तुमच्या प्रतिसादाची.